भरत भाऊ छत्रपति शिवाजी महाराज के एक मराठा छत्रपति शिवाजी महाराज की माझा आक्रोश त्या मान्यमधून दिसला. आता याच्या पुढे दिसेल काय मला माहित नाही, पण या प्रसंगी समाजाला एक दिशाहीन होऊ नये यासाठी माझा प्रयत्न. लॉंग मार्च बाबत तुम्ही बोलला होता, तर ती भूमिका आता काय आहे तुमची, ते तुम्ही काढणार आहात? माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या तीन आरक्षणाचे पर्याय, पहिला पर्याय जो रिव्ह्यू पिटिशन आहे जो राज्य सरकारच्या हातात, ते नाही मिळालं तर 99% मिळतच नाही, ते कट ऑफच होते. दुसरं आहे क्युरिटी पिटिशन, जे राज्य सरकारने सांगितलं ती घ्यायची काही गरज नाही. आणि तिसरा पर्याय राहतो तो म्हणजे 338 बच्या माध्यमातून आयोग स्थापन करून तो राज्यपालांच्याकडे जातो, राज्यपालांच्या माध्यमातून तो आपला राष्ट्रपतींकडे जातो, राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला जातो. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला पटलं तर तो राज्य मागासवर्गीय, तिथून परत केंद्रीय मागासवर्गीय, मग आपलं पार्लमेंटला जाणार. तर मला असं वाटतंय हे तीन पर्याय, पण त्याच्यापेक्षा जे पाच मागण्या सुद्धा आता हातात आहेत, ह्याला एक वर्ष दीड वर्ष लागेल, जे पाच मागण्या हातात आहेत त्या पहिले सोडवायत. आणि म्हणून माझा हा मुद्दा आहे, तर मला एकच त्या प्रसंगी सांगायचंय, जर का या पाच मागण्या तुमच्या हातात त्या लवकर नाही सोडवल्या तर हा एकदम साधेपणा इथे पाहायला मिळतं. तुम्ही बांधावर बसून एका आवतावर बसून जेवता, तुम्ही एवढे कठोर का झाले होते नाशिक आणि मुंबईमध्ये? मी मुळात साधा आहे, ते काही मला दाखवायची गरज नाही. आज तुम्हाला मी बरोबर सापडलोय म्हणून तुम्ही मला शूट करायला लागलाय. पण माझा नेहमीच माझा स्वभाव हा संयमी आहे, शांतपणानेच माझं कामकाज आहे. पण हो निश्चित माझं आक्रोश हे नाशिकमध्ये मुंबईतून रायगडला दिसलं, त्याला कारणच हे आहे की मी व्यथित झालो की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आपलं आरक्षण उडवलं आपलं, त्यावेळी पर्याय काढण्यापेक्षा सरकारमधले लोक असतील किंवा विरोधी पक्षातले लोक असतील, त्यांनी आपले आपले एकमेकावर सगळं
कोण चुकलं कोण बरोबर ह्याच्यावर सगळी चर्चा चालू. सरकारमधले लोक म्हणा लागले की हे पूर्वीचा तो जो कायदा केला होता एससीबीसी तोच बोगस होता. ते विरोधी पक्षातले लोक म्हणते त्यांनी मांडणी व्यवस्थित केली. मला असं वाटलं की आता समाजाला विटीस धरून चालणार नाही, समाज रस्ता लावून चालणार नाही. आणि म्हणून मी तो मुवमेंट ठरवली की आपल्याला समाजाला एक दिशा द्यायला पाहिजे. आपण समाजाला दिशा करून चालणार नाही. मी व्यथित झालो समाजासाठी आणि म्हणून तो माझा आक्रोश त्या मान्यबद्दल. अनेक टेक्निकल गोष्टीची पूर्वी चर्चा झालेली आहे. आमचा लढा हाच होता की इतर राज्यातल्या लोकांना 50% वर दिलं जसं तामिळनाडूमध्ये दिलेलं आहे. मग आपल्या राज्यात का नाही आहे. पण आता परवा सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साईंचं केस आपण ही रिओपन करू शकत नाही म्हटल्यामुळं तिने 50% कॅबवर जाता येत नाही घातलेले. त्याच्यावर आता परत वादविवाद होईल. पण इतर राज्यातल्या लोकांना सुद्धा आता अडचण निर्माण झालेली आहे. जे 50% वर आहेत सगळ्यांनाच अडचण आहे. म्हणून तो इतका सोपाने नुसतं महाराष्ट्राला ओढवलं आणि बाकी सगळे एन्जॉय करतील असं राहणार नाही. बरं, तुमच्या शेवटच्या वर्षात काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले गोदावरी पुलावरनं. तेव्हा मराठा समाजाची मागणी आहे की त्या पुलास हुतात्मा काकासाहेब शिंदे असं सरकारी नामकरण. मला गव्हर्नमेंटची प्रोसिजर माहीत नाही आहे. काही त्याला प्रोसिजर आहे काकासाहेब शिंदे नामकरण करायचं असेल तरी मी त्याचा पाठपुराव करतो. पण ते मीच इच्छा व्यक्त केली आणि असं होत नाही. त्याला एक गव्हर्नमेंट प्रोसेस आहे. त्या गव्हर्नमेंट प्रोसेसच्या माध्यमातून मी निश्चित त्याचा पाठपुरावा करेन. आंदोलन घोषित केलेलं आहे तुमचं झालं ना. आता लोकांनी कसं सहभागी व्हायचं? कारण लोकांनी सहभाग व्हायचं नाही आहे. कसं होणार आहे आंदोलन? तुम्ही स्वतः? नाही नाही नाही, मी काय सांगितलंय की एका साईडला सगळे लोकप्रतिनिधी बसतील, आदरपूर्वक बसतील, त्यांना आपण सन्मानपूर्वक बसवणार. ह्या साईडला कोण असणार आहे? जे स्थानिक, उदाहरण नाशिकला गेलो तर नाशिकचे लोकप्रतिनिधी बसतील, त्यांच्याबरोबर मी बसेल. मागं सगळे राज्याचे समर्थक बसतील आणि त्याच्या मागं जे ना फटका बसलाय, हां, म्हणजे उदाहरण ते 2185 विद्यार्थी असतील, सारथीमध्ये तारा दूत असतील, किंबहुना आणि असे लोक ज्यांना फटका बसलाय त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आहे. लोकांसाठी जर करायचं असलं असतं सगळं तर मोर्चा काढला असता. पण मोर्चा परवडणार आहे का आपल्याला या मिनिटाला? संवाद यात्रा म्हणता येईल आपल्याला? नाही, हे संवाद यात्रा नाही आहे. हे मी तुम्हाला सांगितलं ना, मुक आंदोलन आहे. टेक्निकल गोष्टीची पूर्वी चर्चा झालेली आहे. आमचा लढा हाच होता की इतर राज्यातल्या लोकांना 50% वर दिलं जसं तामिळनाडूमध्ये दिलेलं आहे. मग आपल्या राज्यात का नाही आहे. पण आता परवा सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साईंचं केस आपण ही रिओपन करू शकत नाही म्हटल्यामुळं तिने 50% कॅबवर जाता येत नाही घातलेले. त्याच्यावर आता परत वादविवाद होईल. पण इतर राज्यातल्या लोकांना सुद्धा आता अडचण निर्माण झालेली आहे. जे 50% वर आहेत सगळ्यांनाच अडचण आहे. म्हणून तो इतका सोपाने नुसतं महाराष्ट्राला ओढवलं आणि बाकी सगळे एन्जॉय करतील असं राहणार नाही. बरं, तुमच्या शेवटच्या वर्षात लोकांनी सहभाग व्हायचं नाही आहे. कसं होणार आहे आंदोलन? नाही नाही नाही, मी काय सांगितलंय की एका साईडला सगळे लोकप्रतिनिधी बसतील, आदरपूर्वक बसतील, त्यांना आपण सन्मानपूर्वक बसवणार. ह्या साईडला कोण असणार आहे? जे स्थानिक, उदाहरण नाशिकला गेलो तर नाशिकचे लोकप्रतिनिधी बसतील, त्यांच्याबरोबर मी बसेल. मागं सगळे राज्याचे समर्थक बसतील आणि त्याच्या मागं जे ना फटका बसलाय, हां, म्हणजे उदाहरण ते 2185 विद्यार्थी असतील, सारथीमध्ये तारा दूत असतील, किंबहुना आणि असे लोक ज्यांना फटका बसलाय त्या सगळ्यांना आमंत्रित केलंय. लोकांसाठी जर करायचं असलं असतं सगळं तर मोर्चा काढला असता. पण मोर्चा परवडणार आहे का आपल्याला या मिनिटाला? संवाद यात्रा म्हणता येईल आपल्याला? नाही, हे संवाद यात्रा नाही आहे. हे मी तुम्हाला सांगितलं ना, मुक आंदोलन आहे. काकासाहेबांच्या बरोबर जेनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जेनी बलिदान दिलं त्यांच्या सगळ्यांना अभिवादन करून मी आज सकाळी कोपर्डीला आलो होतो. आता काकासाहेब शिंदेंना अभिवादन केलं आणि सरकारला माझी विनंती राहणार आहे की ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं, सरकारने शब्द दिला होता, आश्वासन दिलं होतं की ह्या सगळ्यांना आपण नोकरीवर घेऊ. पण माझ्या कानावर आता आलेले की आज तग आहेत, त्यांच्या घरातल्या व्यक्तीनं अजूनही नोकरीवर घेतलेलं नाही आहे. प्रोसेस चालू आहे म्हणतात. पण युद्ध पातळीवर
या सगळ्या त्यांच्या घरातल्या कुटुंबातला एक ग्रस्त यांना नोकरीवर रुजू करावं अशी माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे. आणि जे गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहेत नायगावमध्ये ते गुन्हेसुद्धा सरकारने मागं घ्यावेत अशी सुद्धा माझी सरकारला विनंती आहे. आपले काही प्रश्न असतील कारण केंद्र सरकारमध्ये बीजेपीचाच पक्ष आहे, प्रस्थापित पक्ष आहे, आणि जर तुम्ही बीजेपी मधून निवडून आलेला आहे तर चेंडू सारख्या फळ्या मारल्यासारखं नको व्हायला. कारण काय प्रश्न तुम्ही विचारता तुम्हालाच माहित नाही. पहिलं म्हणजे एक मिनिट, मी निवडून आलेलो नाही आहे, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. एक नंबर दोन, मी खेळ केव्हा करत नाहीये. एक मिनिट, आता मी माझा प्रश्न, तुम्ही प्रश्न केला ना, मी उत्तर देणार आहे, मी उत्तर देणार आहे. हा हा, तुम्ही महिला म्हणून मी आदर करतो पण असं सारखं ओरडायचं नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, माझा लढा आज नाही आहे. मी आता अविनाशी ओळख सांगितली 2013 मी 2007 पासून आहे ज्या समा, आणि मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी बाहेर पडलो आहे. राजकारण न करायला नाही, अपॉलिटिकल राजकारण बाजूला टाकून मुळात मी राजकारण करत नाही. मी समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका, माझ्या पुढं चॅलेंज आहे, तुमच्या सर्वांच्या सगळ्यांना चॅलेंज आहे. सगळ्या पुढं माझ्यासमोर बसायचं आणि सांगायचं कोण राजकारण करते. आणि म्हणून तुम्ही आता लहान आहे आणि पत्रकार बंधू माझं समजून ऐका. तीन गोष्टी आहेत आरक्षणाचे, जो आपलं आरक्षण उडवलेलं आहे. आपल्याला सामाजिक मागास आता राहिलो नाही, आपण फॉरवर्ड क्लास म्हणजे उच्चवर्णीय झालो आहे. तीन पर्यायात आरक्षण मिळवायचे असतील तर पहिलं म्हणजे काही रिव्ह्यू पिटिशन, जे 6 महिन्यात त्याचा निकाल लागल ते सरकारने लवकरच्या लवकर करावं. आता रिव्ह्यू पिटिशन 99% ते उडतेच, पण ते उडलं तर दुसरा मार्ग काय, तर क्युरिटी पिटिशन. आता क्युरिटी पिटिशन मी सांगितलं होतं, पण भोसले अहवाल जी समिती स्थापन झाली होती त्यांनी सांगितलं क्युरिटी पिटिशनची काय गरज नाही. मग तर राहिला एकच पर्याय, तो पर्याय कुठला आहे की 338 बच्या माध्यमातून तुम्ही एक आयोग स्थापन करू शकता. आयोग स्थापन झालं की तो राज्यपालांकडे जाणार, राज्यपाल मग म्हणा हे सामाजिक मागास सिद्ध झाले ते देणार राष्ट्रपतींच्याकडं. राष्ट्रपतीला जर योग्य वाटलं, राष्ट्रपतींना योग्य जर वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे दिलं जाईल. केंद्रीय मागासवर्गीय आयोग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे परत ते पाठवणार, त्यांच्याकडनं डाटा सगळा घेणार, त्यांनाही परत रास्त वाटलं तर तो विषय ते पार्लमेंटला देणार. आता ती हे दोन पर्याय राहिलेत, या दोन पर्यायातलं काय निवडायचं हे राज्यकर्त्यांनी अधिवेशन बोलावून सांगावं. आता हे सोडून ह्याला किती वर्ष लागणार आहे, 6 महिन्याचे 1 वर्ष जाईल, पण 1 वर्ष समाज नुसतं रस्त्यावर फिरणार का, त्या रस्त्यावरच त्यांना म्हणजे आणायचं, त्यांचं नुसतं त्यांचा अधिकार त्यांचं आयुष्यभर त्यांनी रस्त्यावर यायचं का, नाही. म्हणून मी 5 मागण्या काढले, 5 मागण्या ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत. कुठल्या मागण्या आहेत? नंबर 1 सारथी, सारथी डिटेलमध्ये मी जात नाही, तुम्ही समजून घ्या काय सारथी. अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याच्यासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये जा. तिसरं, जे ओबीसीला जे सवलती मिळतात त्या सवलतीसुद्धा गरीब मराठा समाजाला मिळवून देत. 3, चौथा वसतिगृह, दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण व्हायला पाहिजे जसं बाकीच्या SC ST OBC मिळते. 4, 5, 2185 ज्या मुलांना रुजू करायला पाहिजे त्यातल्या 114 हे बसू शकतात, बाकीच्या 2070 काहीतरी अंदाजिक या लोकांना घेऊ शकत नाही. त्या कोविडच्या मध्ये सिलेक्शन झालं त्यांचं पण नियुक्त्या दिल्या नाहीत. तर नियुक्त्या दिल्यामध्ये मुलांची काही चूक नाही आहे, मग त्या मुलांना कसं घ्यायला पाहिजे, त्यांना सुपर न्युमेररीच्या पद्धतीने टेम्पररी पोस्टिंग 11 महिन्याची हे सरकार देऊ शकते. अनेक राज्य देतात, महाराष्ट्र सरकारसुद्धा देत आलेलं आहे. असे हे 5 मागणे आहेत. म्हणून मी सरकारला परवा काय म्हटलं की आम्ही आता मोर्चा काढणार नाही, मोर्चाकडून समाजाला वेठीस धरणार नाही. आता मूक आंदोलन
हे 16-36 जिल्ह्यात आम्ही करायचं चाललेलं आहे. 36 जिल्हे होऊन येते माझं मत आहे. लवकरच्या लवकर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि ह्या 5 मागण्या प्रमुखीने हे त्यांनी मार्गी लावावेत. ह्यांनी नाही लावल्या तर मधी वेळप्रसंगी आम्ही पुन्हा ते मुंबईचे विधानभवन हे मार्च करणार आपण, लाँग मार्च. ते सुद्धा परिस्थिती येऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ते सॉल्व्ह करा. आता मी इतक्या साध्या सोप्या भाषेत बोललो आहे की जबाबदारी कोणी घ्यायची? राज्य सरकारने घ्यायची, केंद्र सरकारने घ्यायची, विरोधी पक्षाने त्यांनी घ्यायची? काय अधिवेशनात हा विषय मांडायचा? म्हणून आम्ही 16 मार्चपासून तो आंदोलन करतो आहे. त्या आंदोलनाचं टॅगलाईनच ही आहे की समाज बोललाय, आम्ही बोललो आहे, आता लोकप्रतिनिधी बोलावं लागतं. लोकप्रतिनिधींनी लोकांशी संवाद साधायचं. माझी संवाद साधून काय होतं? चला, कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीपासून सुरुवात होणार आहे 16 तारखेला. त्यानंतर 5 जिल्हे घेतलेले आहेत, नाशिक, अमरावती, रायगड आणि संभाजीनगर. हे 5 जिल्हे घेतलेले आहेत आणि माझी अपेक्षा आहे त्यांनी लवकरच्या लवकर निर्णय घ्यावा. आणि आम्हाला सुद्धा 36 जिल्हे प्रवास करायचं नाही, आम्हाला सुद्धा लाँग मार्च काढायचं नाही. पण जर प्रसंग आणला, परिस्थिती आणली तर आम्हाला करावं लागेल.